सप्टेंबर। रमाकांत, तुमचं पत्र मिळालं। मी 15 दिवस बाहेर होते, हक्काची रजा काढली होती। इथं आमच्या मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप आहे, बहुतांशी सगळे साहित्याशी निगडीत आहेत आणि सगळे 40 पुढे। आठवड्यात किंवा 15 दिवसात आम्ही एकत्र जमतो, कोणाच्या कविता, कोणाच्या कथा, ललित लेख यांचं वाचन होतं, मग चहापाणी, गप्पा, 3-4 तास छान जातात। यावेळी आम्ही सगळे मिळून गोव्याला गेलो होतो, खासगी टेम्पो ट्रॅक्स ठरवली होती। गोव्याहून परवाचे दिवशी परत आले आणि दारात तुमचं पत्र मिळालं। रमाकांत, तुम्ही गोव्याला गेला असालच, मी मात्र प्रथमच गेले होते। अजूनही गोव्यावर पोर्तुगीजांची छाप जाणवते। तिथली घरं, घराबाहेरचे दोन्ही बाजूला बांधलेले सिमेंटचे कट्टे, अंगणात तांबड्या मातीत कडेला लावलेली नारळाची झाडं, कुंपणासारखी चारी बाजूने लावलेली अबोली। तुम्हाला आठवतं, मला अबोलीची फुलं खूप आवडतात। तिथं मग अबोलीच्या फुलांचे भरपूर गजरे केसात माळून घेतले। आता 50 ओलांडल्यावर पूर्वी इतके केस राहिले नाहीत, खूपसे पिकलेतही, पण अबोलीचा हव्यास ही माझी वृत्तीच आहे आणि वृत्तीला वय नसतं। मी एकावेळी 4-4 हात लांबीचे गजरे घालायची, सगळे हसायचे। मी म्हणायची, तुम्ही पाहिजे तितके हसा। ज्यावेळी केस लांबसडक होते त्यावेळी गजरे मिळाले नाहीत, आता ती आवड पुरवून घेतेय। रमाकांत, तुम्ही लग्न झाल्यावर 1-1.5 महिना जवळजवळ रोज गजरा आणायचात मोगऱ्याचा, तुम्हाला मोगऱ्याचा वास आवडायचा। नंतर मात्र 12-13 वर्षात कधीच आणला नाही। निदान लग्नाच्या वाढदिवसाला इतर काही राहिलं तरी तुम्ही गजरा नक्की आणाल ही अपेक्षा असायची, पण ती पुरी व्हायची नाही। एकदा तर तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या तारखेच्या आदल्याच दिवशी माझा वाढदिवस म्हणून मला शुभचिंतन दिलं। मला हसू आलं पण मी बोलले नाही। शुभचिंतन दिलं तेच खूप होतं। जाऊ दे, पुन्हा मागचं नको। काय असतं, आम्हा बायकांचं ते वैशिष्ट्य आहे, मागचं बारीक सारीक लक्षात ठेवायचं। जिव्हारी लागलेले आणि सुख पावलेले दोन्ही क्षण आम्ही पदराच्या गाठीला बांधून ठेवतो। ते आमच्या दृष्टीनं मोलाचे असलेले क्षण तुम्ही पुरुष मात्र किरकोळ म्हणून सोडून देता। गोव्याच्या समुद्रात मनसोक्त हुंदडून घेतलं, 50व्या वर्षी लहान पोरासारख्या गटांगळ्याही खाल्ल्या। गोव्याचे बीच खूपच छान आहेत, मुंबईशिवाय मी कुठलाच समुद्र पाहिला नव्हता। किनाऱ्याच्या रेताळ वाळूत एकटीच वाळू थापून घर बनवण्याचा प्रयत्न केला, पण पाय बाहेर काढताना ते ढासळलं। घर बनणं हे माझ्या नशिबातच नाही असं उगाचच तेव्हा वाटलं। शेवटी वाळूत चालून पिंढऱ्या दुखायला लागल्यावर परत फिरले। सगळीजणं माझीच वाट पाहत होते, कारण सूर्यास्त व्हायला लागला होता। आमच्यातले फोटो शौकीन डोळ्याला कॅमेरा लावून तयारीत होते। या फोटो शौकीनांनी किनाऱ्यावरच्या हिप्पींचे, त्यातल्या त्यात बायकांचे जास्त, भरपूर फोटो घेतलेत। 40 पुढची ही तरुण पोरं खरोखरच हिरवळली होती आणि त्यांचं ते हिरवाळलेपण त्यांच्या बायकाही एन्जॉय करीत होत्या। बिकिनी घातलेल्या हिप्पी तरुणींकडे नवरे बघत असतानाही काही ऑब्जेक्शन घेत नव्हत्या। रमाकांत, समुद्र किनाऱ्यावरचा तो सूर्यास्तही खूप छान होता, वेगळा होता। सूर्य डुबताना किनाऱ्यावरच्या माणसांचा गोंगाट कमी झाला होता, सगळे शांत। सूर्य डुबताना जणू डोळ्यात साठवून घेत होते आणि आम्हा सर्वांकडे पाहत लाटांच्या संगतीत सूर्यनारायण अस्ताला जात होते। सूर्यास्तानंतर मात्र मन काहीसं खिन्न झाले आणि मजेची गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर तिथल्याच हॉटेलच्या अंगणात खुर्ची टाकून आमच्या 40 मित्रांनी बियर व्हिस्कीत मन रमवायला सुरुवात केली। आम्ही बायकांनी नाही होय म्हणत बियरचे ग्लास भरले, गोव्यात सगळं क्षम्य ठरवून चक्क चिअर्सही केलं। बियरची कडवट चव मी प्रथमच घेत होते, सोबत शेंगदाणे आणि गप्पा। ग्लास कधी रिकामा झाला कळला नाही। भीतीनं आम्ही बायका एका ग्लासवरच थांबलो, पण पुरुष मंडळींनी आकंठ पान केलं। स्वस्तात मिळते म्हणत असताना सुद्धा बऱ्यापैकी बिल झालं। बियरच्या त्या हलक्याशा नशेनं शरीर थोडं हलकं झालं, मन थोडंसं टवटवीत। रात्री मी आणि माझी एक जवळची मैत्रीण उषा दोघी एका खोलीत होतो, बाकीचे सगळे पेयर्स होते, त्यांना सगळ्यांना सेपरेट रूम होत्या। म्हटलं सेकंड हनीमून एन्जॉय करा, सगळे हसले। उषा मात्र अजूनही अविवाहित आहे, आता तिचं वय 52, म्हणजे चान्सेस संपलेत। बराच वेळ आम्ही दोघी गप्पा मारीत होतो, बियरची थोडीशी नशा होतीच, मन मधूनच भूतकाळातून फिरून यायचं। उषाचाही एक प्रेमभंग झालाय,
तेव्हापासून तिला पुरुषांच्या विषयी थोडी घृणाच आहे। तशी ती माझी जवळची मैत्रीण आहे, माझं सगळं आयुष्य तिला माहिती आहे। त्या रात्री खूपशा आठवणींची पुन्हा उजळणी झाली, तिच्या आणि माझ्याही। खूप वेळाने आम्ही दोघी झोपलो, पण झोपण्यापूर्वी उषा एक वाक्य म्हणाली, ज्योत्स्ना तूही आज रमाकांच्या बरोबर असतीस तर वेगळ्या रूममध्ये झोपली असतीस आणि मला एकटीला झोपायला लागलं असतं। तिच्या त्या वाक्यानं मात्र मला लवकर झोप लागली नाही। खोटं कशाला बोलू, तुमची आठवण आली। 55व्या वर्षीही शरीर रोमांचित झालं, थरथरल्यासारखं झालं। पहाटे सूर्योदय पाहायला जायचं म्हणून सगळ्यांनी ठरवलं होतं, पण एकही जण उठला नाही। मीच एकटी शाल पांघरून गेले। किनाऱ्यावर 3-4 तुरळक माणसं होती। मी परत आले तेव्हा मित्र हातात बिअरचे ग्लास घेऊन बसले होते। मी म्हटलं, हे काय सकाळी सकाळी? ते हसले, म्हणाले, गोव्यात पाणी प्यायचं नसतं, सुरुवात यानं आणि शेवटही। आम्ही दोना पावलाला गेलो। उंचीवरून अथांग समुद्राकडे पाहताना वेगळंच वाटतं, पण त्यापेक्षा या ठिकाणी म्हणे दोन प्रेमिकांनी आत्महत्या केली ऐकून सुन्न वाटलं। त्या संदर्भातच मन व्यापून गेलं आणि मी सगळीकडे पाहू लागले। मोठमोठे खडक आजूबाजूला पसरले, कधी काळी इथेच ते दोघे एकमेकांना स्पर्शत असतील, हा समुद्र तेव्हा त्यांना साक्ष देत असेल, ते मधाळलेले त्यांचे क्षण या समुद्राने पाहिले असतील आणि याच समुद्रानं त्यांचा तो अंतिम क्षणही पाहिला असेल, दोघांनी आत्महत्या करतानाचा। काय वाटलं असेल त्या दोघांना आणि समुद्रालाही? दोना पावला पाहताना त्या दोन प्रेमिकांच्या प्रेमाचं सावट माझ्या मनावर पसरून राहिलं होतं। प्रेमात अनंत यातना असतानाही दोन सुखाच्या क्षणापायी माणसं प्रेमाच्या मागे धावतात, प्रेम करतात, मग त्याचा अंत काहीही होवो। गोव्यात 15 दिवस छान गेले, खूप हिंडलो, चर्चेस पाहिली, मजा आली। पण रमाकांत एक जाणवलं, नवरा बायको एकत्र फिरण्यात एक वेगळी नशा असते, मग ते नवीन लग्न झालेले असोत वा वयाची 50 ओलांडलेले, कारण प्रत्येक ठिकाणं पाहताना मनातील एकटेपणाची भावना दूर करता येत नाही, होत नाही। तशी बाईनं एकट्यानं फिरण्यातही मजा असते, पण केव्हा? जेव्हा तिचे घरटे शाबूत असते, घरट्यालाही तिची ओढ असते आणि 4 दिवसांसाठी बदल म्हणून एकटी बाहेर फिरायला गेलेली असते। ज्यावेळी कोणी आपली वाट पाहणारं नसतं, कोणतीच बंधनं नसतात, लगेच परतून वळावं असा कोणताच रेशीम पाश नसतो, त्यावेळी असं फिरणं सुद्धा कधी कधी नको वाटतं। 8-10 दिवस गेल्यावर सोबतच्या काही मैत्रिणी घरच्या आठवणीनं, मुलांच्या आठवणीनं कावऱ्या बावऱ्या होऊ लागल्या, त्यावेळी मला हे जास्त जाणवलं। एकमेकींच्या तोच विषय चर्चेला जायचा, त्या क्षणापुरत्या मी व उषा बाजूला पडायचो। आपली कोणीतरी वाट पाहतंय ही भावनाच मनाला मोठी सुखावणारी असते। आम्हा दोघींची वाट पाहणारं कोणी नव्हतं, परतलो काय न परतलो काय सारखंच। तीच गोष्ट खरेदीच्या वेळेची, प्रत्येक जण आपल्या मुलांसाठी खरेदी करीत होता, घरच्या वडीलधाऱ्यांसाठीही। मी मात्र त्यावेळी गप्प एकटी उभी राहत होते। कोणासाठी आणि काय खरेदी करणार? स्वतःसाठी काही खरेदी करावी अशी इच्छाच होत नव्हती। खरं सांगायचं तर त्यावेळी मला माझ्या बाळाची आठवण येत होती। जन्मल्यावर हुंकार सुद्धा टाकला नाही, जन्मायच्या आधीच त्यानं पूर्णार्थानं ओठ मिटून घेतले। एक वेळ कुशीत अंकुर रुजला नसता तर ती वेगळी गोष्ट होती, पण इथं 9 महिने मी त्याला पोटात वाढवलं होतं। त्या क्षणांची अनुभूती माझ्याजवळ होती, ते जडावलेपण, उदरातली हालचाल, त्यामुळे कासावीस होणं, हे सगळं अनुभवलं होतं। आणि प्रसूतीच्या वेदना ज्या कण्याचं हाडन हाड निखळून टाकत आहेत असं वाटतं, त्याही मी सोसल्या होत्या। मग प्रत्यक्षात मात्र असं का व्हावं? का माझ्या बाळानं माझ्याकडे एक नजर न पाहताच आधी डोळे गच्च मिटून घ्यावेत? चुमुकल्या हातांचा स्तनाला स्पर्श होण्याआधीच का त्यानं मुठी मिटून घ्याव्यात? रमाकांत, बाळ गेल्यावर रोज काही दिवस स्तनातलं दूध काढून टाकून द्यावं लागायचं। त्यावेळी असं करण्यापेक्षा कोणीतरी शरीरातील रक्त काढून मृत्यू द्यावा असं वाटायचं। रामकाकांनी मी बाळंत होण्याआधी आळी उडिंक आणला होता, शतावरी आणली होती। मी ती कशाला म्हणून विचारलं तेव्हा म्हणाले, त्यामुळे भरपूर दूध येतं। पण कशाची वेळच आली नाही, त्याआधीच सगळं संपून गेलं। त्यावेळी वाटत होतं, आज माझं बाळ असतं तर मीही किती भरमसाठ खरेदी केली असती, स्वेटर, टोप्या, आणखीही खूप। त्यावेळी मात्र मी नुसती पाहत होते, भरून येणाऱ्या डोळ्यातील पाणी डोळ्यातच रिचवत होते, कोणाला दिसू नये म्हणून। उषालाही ते जाणवत असावं, तिनं माझा एक हात घट्ट दाबून ठेवला होता।
रोज रात्री आम्हा दोघींनाही लवकर झोप यायची नाही. दोघीही छताकडे पाहत पडलेल्या असायचो. खूप वेळ कोणी काही बोललं नाही की मग झोपलीस का ग म्हणून विचारायचं. नाही ग, झोपच येत नाही म्हणून म्हटलं की मग गप्पा चालू व्हायच्या. प्रत्येकाच्या आयुष्यात काही काही माणसं का येतात हे सांगता येत नाही. ही माणसं काही काळ आयुष्यात येतात, पुन्हा बाजूला होतात, आपल्या आपल्या आयुष्यात मशगूल होतात. पण उरलेल्यांचं काय? उषाच्या बाबतीत असंच झालं होतं. 25 वर्षापूर्वी तिच्या आयुष्यात माधव नावाचा तरुण आला. ती तेव्हा कॉलेजमध्ये लेक्चरर होती. तोही तिच्याबरोबर नुकताच लागला होता. सहवासानं प्रेम निर्माण झालं, वाढीला लागलं. उषा तशी पूर्वीपासूनच एकटी, आई वडील लहानपणी वारलेली, मामाच्या आधारावर शिकलेली, त्यामुळे कोणता पाश नव्हता. मायेची प्रेमाची ती भुकेली होती. माधवच्या सहवासात ती फुलून आली. दोघांचं एकत्र फिरणं, गप्पा मारणं सगळ्यांना परिचित झालं. कोणत्या तरी एका बेसावध क्षणी जी मर्यादा ओलांडायला नको होती ती ओलांडली गेली. सगळ्यांना वाटत होतं त्या दोघांचं लग्न होणार. त्यानंही कधी नकार दिला नव्हता. त्याच्या घरची श्रीमंती होती, खेड्यावर भरपूर बागा येत होती. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पण शेवटी जे घडायचं असतं तेच घडतं. मे महिन्याच्या सुट्टीत तो गावी गेला. येताना त्याच्याबरोबर गोरीपान देखणी तरुणी होती. तिच्या गळ्यात छानसं मंगळसूत्र होतं, हातात हिरवा चुडा होता, हनुवटीवर गोंधळाचा ठिपका होता. उषानं ते फक्त पाहिलं. एका शब्दानंही तिनं माधवला काही विचारलं नाही. विचारण्यात काही अर्थ नव्हता. त्यानं 2-3 वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिनं हसून बोलणं टाळलं. जिव्हारी झालेल्या जखमांना कोणताच इलाज नसतो. त्या ज्याच्या त्यानं जशाच्या तशा सहन करायच्या असतात. तू मला का फसवलंस वगैरे सारखे प्रश्न तिनं त्याला विचारले नाहीत. इतकी शिक्षा त्याला पुरेशी होती. उषानं कॉलेज सोडलं, मार्ग बदलला. रोज होणारी भेट पुन्हा जुन्या स्मृतींना उजाळा देणारी ठरण्यापेक्षा तेच बरं होतं. शेवटी ती आणि तिचं उद्ध्वस्त प्रेम एवढंच तिच्याबरोबर उरलं होतं. तेच उणं अधिक आयुष्य ती कुरवाळत जगत राहते. हेमा लेलेंची एक सुंदर कविता आहे, मुद्दाम तुम्हाला लिहिते. कोण कोण भेटत राहतं आणि काय काय सांगून जातं. आपलं आयुष्य त्यांच्या समोरून आपोआप सरकत जातं, कधी उणं तर कधी पुरतं. कोण कोण शोधत येतं आणि काय हरवून जातं. आपलं गुपित त्यांच्या देखत आपोआप कळून येतं, कधी उणं तर कधी पुरतं. कोण कोण नटून येतं आणि काय काय लिहून जातं. आपलं रूप त्यांच्या आड साधेपणानं लपत राहतं, कधी उणं तर कधी पुरतं. कोण कोण येऊन गेलं तरी काही काही घडत नसतं. आपलंच आयुष्य आपल्याला भेट म्हणून मिळत राहतं, कधी उणं तर कधी पुरतं. आणि तेव्हापासून उणं पुरतं आयुष्य घेऊन ती तशीच जगतीये. मी तिला एकदा विचारलं होतं, उषा त्यावेळी तू नंतर लग्नाचा विचार का केला नाहीस. ती फक्त हसली आणि म्हणाली, ज्योत्स्ना तूही एक स्त्री आहेस, लेखिका आहेस. तूच मला सांग, एकदा एकावर खऱ्या अर्थानं तन मन व्यापून प्रेम केलं की जवळ काही उरतं का. त्या दुसऱ्याशी मी लग्न करून त्याला मी काय देऊ. अशा प्रश्नांची उत्तरं अवघड असतात रमाकांत. आयुष्यात प्रत्येक पायरीवर तडजोड नाही जमत. त्यापायी मग मनाचे तुकडे तुकडे होऊन जगण्यापेक्षा एकदाच दुखावलेलं मन सांभाळत जगणं बरं. उषाला तुम्ही पाहायला हवं रमाकांत. तिच्या नजरेत अख्ख्या 25 वर्षांचं प्रेम साचून राहिले. मी 1.5 पानात तिच्या आयुष्याचा इतिहास लिहिलाय. पण तिनं भोगलेल्या 2-2.5 वर्षांचं पर्व असं शब्दात सांगणं केवळ अशक्य आहे. घडलेले प्रसंग, लहान लहान क्षण जे एकमेकांच्या संगतीत जगलेले असतात त्याची गोळाबेरीज करता येत नाही. तसं त्यांना एकमेकांपासून सुटही करता येत नाही. ती एक साखळी असते, त्या साखळीत गुंतून उषा उभी आहे. ती स्वतःहून गत आयुष्याबद्दल फारसं बोलत नाही, पण ते तिच्या मनातून जात नाही हे मात्र नक्की. एकदा तिच्या कपाटातले एक जुने पुस्तक काढून मी चाळायला लागले तर त्यातून टपकन काहीतरी खाली पडलं. मी पाहिलं तर तो मोगऱ्याचा सुकलेला गजरा होता. तो खूप दिवसांपूर्वीचा असणार हे लगेचच लक्षात येत होतं, कारण ती फुले सुद्धा कागदासारखी झाली होती. थोडीशी पिवळट काळपट पडली होती. मी तिला त्या गजऱ्याबद्दल विचारलं तेव्हा ती लगेच काही बोलती झाली नाही. पण नंतर तिनं सांगितलं, तो गजरा म्हणजे तिच्या वाया गेलेल्या समर्पणाची खूण होती. त्या दिवशी माधवनेच तो गजरा तिच्या केसात माळला होता. आणि त्यानंतर रमाकांत,
अशी जुनी स्मृतिचिन्ह तिनं जवळ बाळगली आहेत, इतकी ती हळुवार मनाची आहे। खूपशा कविता केल्यात पण ती त्या प्रसिद्ध करत नाही। का म्हणून विचारल्यावर म्हणते, त्या मी फक्त माझ्या समाधानासाठी लिहिल्यात। या कविता म्हणजे फक्त वेदनांची माया आहे। ज्यानं त्या भोगल्यात त्यांनाच त्या समजू शकतील। तिची दुःख तिनं कायम मोठा आत ठेवली, हे मोठं अवघड असतं। कधी कधी वाटतं तिच्या आयुष्यात माधव आलाच नसता तर किती बरं झालं असतं। आयुष्याची इतकी परवड झाली नसती। तिला मी हे बोलूनही दाखवलं तेव्हा हसून ती म्हणाली, तो माझ्या आयुष्यात आला नसता तर प्रेमाची खोली किती असते हे मला समजलं नसतं। त्यानं माझ्यावर किती प्रेम केलं हे मला नाही सांगता येणार, पण त्याच्यावर मी केलेलं प्रेम हे मला आयुष्यभर पुरू शकेल। त्यावर मी कशी का होईना जगू शकले। आणि ज्योत्स्ना, प्रेमाची लग्न हीच फक्त परिपूर्ती आहे का? खूप चांगला प्रश्न तिनं मला त्यावेळी जाता जाता विचारला। आहे उत्तर तुमच्याजवळही। मी तुमच्यावर प्रेम केलं, नंतर लग्न केलं, काय झालं? शेवटी प्रेमाचे आणि लग्नाचे हिशेब वेगळेच राहतात। वसुंधरेनं तुमच्यावर प्रेम केलं, परिस्थितीनं म्हणा किंवा नशिबानं, तिचं लग्न तुमच्याशी झालं नाही, याचा अर्थ तिचं प्रेम विफल गेलं असा नाही। त्यामुळं प्रेमाची परिपूर्ती लग्नातच होते असं म्हणायचं कारण नाही। शेवटी प्रेमाची व्याख्या सुद्धा परिस्थिती, प्रेम करणाऱ्या व्यक्ती, त्यातील नातेसंबंध यावरही अवलंबून असते। हो, आता आठवलं, परवाच्या पत्रात तुम्ही शशांकचा उल्लेख जाता जाता केला आहे। माझ्या दृष्टीनं मात्र शशांकचं माझ्या आयुष्यातलं स्थान जाता जाता उल्लेख करण्याइतकं गौण नाही। तो माझा सगळ्यात चांगला मित्र, साथीदार असा खूपसा काही आहे। प्रत्येक नात्याला नक्की नाव देता येत नाही, पण त्यातल्या त्यात मित्र म्हणले की खूपसे संबंध, नाती त्यात समाविष्ट करता येतात। त्यामुळे मग मित्र म्हणणं हे त्यातल्या त्यात बरं पडतं। खरं तर सगळं तुम्हाला सांगणं अवघड आहे। काय होतं, आपण मनापासून खरं सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आणि तरी ते समोरच्याला पटेल याचा भरवसा नसतो। त्यातल्या त्यात पत्नीने पतीपासून दूर गेल्यावर स्वतःच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल सांगणं तर खूपच अवघड। थोडाफार संकोच तिला होत असतो आणि त्याच्या मनात जेल असेल। तरीही मी प्रयत्न करते। आता पत्रातून इतकं आपण एकमेकांसमोर मोकळे होतो आहोत तर इतकंही राहायला नको। पण एवढा विश्वास ठेवा, जेवढं सांगतेय त्यापेक्षा जास्त काही घडलं नाही। तुम्हाला आठवत असेलच, त्या रात्री तुम्ही रजनी शेवडेला घेऊन घरी आलात। बाहेर खूप पाऊस पडत होता, तुम्ही प्यालेले होतात, शिवाय दोघेही भिजून चिंब। तुमचा एक हात रजनीच्या हातात, आतापर्यंत तुमचं जे चाललं होतं ते घराबाहेर, पण त्या दिवशी तुम्ही तिला घरी घेऊन आलात। माझं घर उष्टावलं गेल्यावर माझं असं काही उरणार नव्हतं। मी तुमच्याशी खूप भांडले, तुम्ही अनंतावर माझ्यावर खूप चिखल उडवलात। आता ते शब्द परत उच्चारायची सुद्धा मला लाज वाटते, पण एका प्रतिभाशाली नाटककार नवऱ्यानं स्वतःच्या बायकोच्या संदर्भात ते उच्चारले होते। त्यावेळी एकतर मी इथे राहीन किंवा रजनी असं शेवटचं वाक्य मी उच्चारले तेव्हा तुम्ही मला चालायला लाग असं म्हणालात। हा तसा घडलेला पारंपरिक ड्रामा, खूप घरात असं घडतही असेल। पण त्या दिवशी मी बाहेर पडले, कुठंतरी माझा अहंकार म्हणा किंवा आत्मभान म्हणा जाग झालं। तुम्ही तिला घेऊन बेडरूममध्ये गेलात। मी जाते का थांबते ते पाहण्याचं भानही तुम्हाला नव्हतं। मी निघाले तेव्हा रामकाका दरवाजाजवळ आडवे आले। मी त्यांच्या पाया पडले आणि त्यांना म्हटलं, मला एकटीनं समर्थपणे जगू शकेन असा आशीर्वाद द्या। त्यांनी त्यांचा थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवला। अंगणातला पिंपळ पावसाच्या पाण्यानं चिंब होऊन उभा होता। त्याखाली मी खूपसा वेळ रोज घालवत होते। त्याच्याशी माझं एक नातं निर्माण झालं होतं। एक नजर त्या पारावर टाकून मी बाहेर पडले। कुठं जावं, काय करावं काही ठरवलं नव्हतं। खूप वेळभर पावसात नुसतीच दिशाहीन चालत राहिले, बराच वेळ। पाऊस उघडल्यावर एका गाडीवर चहा घेतला आणि मग विचार केला तेव्हा समोर अनंताशिवाय दुसरं कोणतंच ठिकाण आलं नाही। त्याच्या माझ्यात तुम्ही म्हणता तसं कोणतंही नातं नसताना त्यावरून मला तुम्ही खूप बोलला होतात। पण त्याच्याकडे जायच्या अगोदर मनात नक्की केलं की फिरून कधी म्हणून तुमच्याकडे यायचं नाही, त्या घराची वाट विसरायची। कारण आता मी खरोखर अनंताकडे निघाले होते। एकदा त्याच्या घरात मी नुसती राहिले तरी तुम्हाला माझ्याबद्दल खूपसं भांडवल मिळालं असतं आणि मी काही पुरावा देऊ शकले नसते। रात्री 11:30 त्याच्या फ्लॅटचा दरवाजा मी ठोठावला। अनंता मला दरवाजात पाहून चकित झाला। मी अशी रात्री अपरात्री त्याच्या दारात येईन अशी त्याची अपेक्षा नव्हती। अंगावरची साडी चिंब भिजली होती। आत गेल्यावर अगोदर मी रूममध्ये जाऊन साडी बदलली,
काहीतरी घडले हे जाणण्या इतका तो सुज्ञ होता. त्यानं स्वतःहून लगेच मला काही विचारलं नाही. मी साडी चेंज करेपर्यंत त्यानं कॉफी बनवून आणली. तो फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. गाऊन घालून मी सोफ्यावर बसले तेव्हा मला खूप फ्रेश वाटलं. जणू खूप दिवसांपासून या स्वतंत्रतेच्या प्रतीक्षेत मी होते. केस मोकळे सोडून 2 क्षण डोळे मिटून घेतले. डोळे उघडले तेव्हा अनंता माझ्याकडे पाहत होता. इतका फ्रेश आणि शांत चेहरा यापूर्वी मी तुमचा पाहिला नाही. मी हसले. त्याच्या बोलण्यात तथ्य होतं. खरंच मी घरी असताना काही कारण नसताना माझ्या मनावर एक प्रकारचं टेन्शन असायचं. आज ते नव्हतं. क्षणभर अशी मी एका क्षणात सगळं सोडून आले यावर माझाही विश्वास बसला नाही. अनंता तसा माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान, अविवाहित, देखणा, त्याच्याकडे मी अशी आल्यावर त्याला काय वाटेल हाही विचार मी केला नव्हता. पण या क्षणी मला समजून घेईल असा फक्त तोच वाटत होता. अनंताला मी घडलेलं सर्व सांगितलं. तुम्ही त्याच्यावरून संशय घेत होता हेही सांगितलं. हे सांगताना मी त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांचे निरीक्षण करीत होते. ज्यावेळी मी हे त्याला सांगितलं त्यावेळी तो किंचितसा हसला. शेवटी हेही मी सांगितलं. वळून पुन्हा घरी मी जाणार नाही. मी बोलायचे थांबल्यावर तो म्हणाला, हेही घर तुमचंच आहे, इथं परकं समजू नका. कोण काय म्हणेल हा विचार जेव्हा आपलं मन स्वच्छ असतं तेव्हा मनात आणू नये. मला जवळचा समजून तुम्ही हक्कानं इथं आलात त्याचा मला खूप आनंद झाला. अनंता तसा घरात असून नसल्यासारखा असायचा. एकदा तो पेंटिंग करायला लागला की त्याचं कशाकडेच लक्ष नसायचं. कॅनव्हासवर त्याचा ब्रश इतका सुंदर फिरायचा की नुसतं बघत राहावं. रंग उमटत राहायचे, एकात एक मिसळत जायचे, कितीतरी छटा निर्माण व्हायच्या. रंग एकमेकात इतके बेमालूम समावून जायचे की वाटावं असं माणसानं एकमेकात मिसळलं पाहिजे. मी, माझं, मला या भावना बोथट होऊन आपलं ही एकच भावना उरावी. पण शेवटी माणसं म्हणजे रंग नव्हेत. अनंता खूपदा इझेलला कॅनव्हास लावून रंगवण्यापेक्षा खाली जमिनीवर कॅनव्हास ठेवून रंगवीत बसायचा. त्याची काही चित्र मला अगदी नवीन होती. तो खूप गडद रंगात एक्सप्रेशनिस्ट शैलीतही निसर्गचित्र काढायचा. खूपदा एखाद्या चित्रामागची कल्पना तो खूप विशद करून सांगायचा. मग माझ्या डोक्यात शिरायचे. मी आपली त्याला मध्येच चहा करून दे, कॉफी करून दे अशी कामं करत राहायची. एका सकाळी मी डोक्यावरून आंघोळ केल्याने ओले केस मोकळे सोडून हातात कॉफीचा मग घेऊन त्याच्यासमोर गेले. त्या दिवशी मला वाटतं मी पांढरी वायलची साडी नेसली होती. त्यानं 2 क्षण माझ्याकडे पाहिलं आणि हातातला ब्रश रंगात बुडवून माझ्या भांगातून फिरवला. तो लाल रंग भांगात सिंदूर घातल्याप्रमाणे दिसत होता. त्यानं मला आरशात पाहायला सांगितलं. म्हणाला, तुमचं असं पोर्ट्रेट करायला पाहिजे, मांगल्य म्हणजे यापेक्षा दुसरं काय असतं. आणि खरोखरच मला खुर्चीत बसवून माझं तसं पोर्ट्रेट केलं आणि नाव दिलं, मांगल्य. अर्थात त्यानं भांगात तसा रंगाचा सिंदूर भरण्यासाठी दुसरा कोणताही पारंपरिक अर्थ नव्हता. ती त्या क्षणाची त्याची चित्रकार या भूमिकेतली अनुभूती होती. आमच्या दोघात त्या दिवसात एक छानसं नातं निर्माण झालं होतं. त्यामध्ये शारीरिक आकर्षणाचा काही भाग नव्हता, पण आम्हा दोघांना एकमेकांचा सहवास आवडत होता. खूपदा त्यावेळी मी अनंताबरोबर बाहेर जायचे, कधी एखाद्या धरणाच्या आसपास, कधी डोंगरावर, कधी नदी किनारी, घाटावर, कधी तिथं तो स्केचेस करायचा. मी आपली जवळपास फिरत राहायचे. सगळी एकांताची ठिकाणं असायची. मनाला खूप शांत बरं वाटायचं. हिरवा निसर्ग, पाणी या गोष्टी मुळातच मनाला सुखवणाऱ्या असतात. पण कधी अशा एकांताचा फायदा अनंतानं घेतला नाही. त्यावेळी मला खूपदा वाटायचं, तुम्हालाच आम्हा दोघांबद्दल संशय निर्माण का झाला असावा. पण अजूनही इतकी वर्षे जाऊन त्याचं नीटसं उत्तर मला सापडलेलं नाही. अनंताच्या ओळखीनंच मला हायस्कूलमध्ये सर्व्हिस लागली. त्यामुळे एक झालं, मी कोणावर तरी अवलंबून आहे ही माझ्या मनातली भावना नष्ट झाली. आणि त्याच काळात मी माझी पहिली कथा अपराजिता लिहिली. ती माझ्या लिखाणाची सुरुवात होती. माझी ही कथा दिवाळी अंकातून आल्यावर मला 3-4 वाचकांची पत्रेही आली. मी सुखावले, लिहित राहिले. एके दिवशी अनंतानं एक चित्र मला दाखवलं. फेंट तपकिरी रंगात शेड्सचा वापर करून रंगवलेलं ते 2 न्यूड स्त्रियांचं चित्र होतं. मला चित्रातलं फारसं काही कळत नव्हतंच. मी त्याला, काय रे असलं काढतोस, म्हटल्यावर तो हसला. नंतर त्याच्याकडूनच मला कळलं, अशा चित्रात सुद्धा सौंदर्य असतं. खूप किमतीला ही चित्रं विकली जातात. एकदा आर्ट गॅलरीत तो मला घेऊन गेला. तिथं प्रसिद्ध चित्रकार हुसेन यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं. तिथं त्यांचं घोड्यावर बसलेल्या न्यूड स्त्रीचं चित्र त्यानं मला दाखवलं.
या चित्रामधील प्रतिकात्मता ध्यानी घेणं महत्वाचं असतं. अनंताच्या चित्रांचं प्रदर्शनही त्यानं भरवलं होतं. भरपूर भाडं भरून आर्ट गॅलरी भाड्यानं घेतली होती. या सगळ्यासाठी तो महिनाभर राबत होता. त्यावेळी प्रथमच मी तो झगमगाट अनुभवला. कितीतरी धनाढ्य लोक तिथं आले होते. खूपशा फॅक्टरीचे MD वगैरे सुद्धा होते. बऱ्याचशा चित्रांची विक्रीही झाली. 20-25 हजारापर्यंत पैसे मिळाले. मला आनंद झाला. पण अनंताला पैशाचं कौतुक नव्हतं. मी दिवसभर त्याच्याबरोबर आर्ट गॅलरीतच होते. हाय सोसायटीच्या लोकांचं एक बरं असतं, एखाद्या पुरुषाबरोबर एखादी स्त्री दिसली की लगेच ती तुमची कोण वगैरे प्रश्न विचारले जात नाही. मी त्याच्याबरोबर राहते हे खूप जणांना कळलं होतं. ते काही समजत असले तरी आमचं नातं स्वच्छ होतं. आणि हेही खरं की मी लोकांना अनंताचा परिचय, माझा मानलेला भाऊ वगैरे करून दिला नाही. त्यात काही अर्थ नाही. अशा नात्यात कित्येक अनैतिक संबंध दडलेले असतात हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्यापेक्षा तो माझा चांगला मित्र आहे असंच मी सांगायचे. त्यावर आमच्या स्टाफरूममध्येही खूप चर्चा व्हायची, पण मी त्याकडे लक्ष द्यायची नाही. त्यात मी कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या नावाचे वलय माझ्या पाठी होतेच. अमक्या अमक्याची बायको असा उल्लेख चुकला नाही. त्या प्रदर्शनाच्या वेळीच अनंतानं माझी एका तरुणीशी ओळख करून दिली, रोझमेरी फर्नांडिस. काय गोड पोरगी होती म्हणून सांगू, दुसरी मस्तानीच. लांब नाजूक मान, चाफेकळी नाक, भावपूर्ण डोळे, शरीरही बांधेसूद, केतकी वर्ण. त्या रात्री अनंतानं मला सांगितलं त्याचं तिच्यावर प्रेम होतं. तिचं त्याच्यावर होतं की नाही त्यालाच माहिती नव्हतं. म्हणजे सगळा व्यवहार एकतर्फी. अनंताला मी म्हटलं, अरे तिच्याशी त्यासंबंधी बोल तरी, त्याशिवाय तिला कसं कळणार तुझं तिच्यावर प्रेम आहे ते. पण तो नुसता त्याच्या नेहमीच्या स्टाईलने हसतच राहिला. पण खरं सांगू, ज्या क्षणी अनंतानं त्याचं रोझमेरीवर प्रेम आहे म्हणून सांगितलं, त्या क्षणी मला कसं तरी झालं, काहीतरी आतल्या आत तुटल्यासारखं झालं. नंतर मला वाटलं मी अप्रत्यक्षरित्या अनंतावर प्रेम करायला लागले का. आपल्या आवडणाऱ्या माणसात इतरांची भागीदारी असू नये हे तर सर्वांनाच वाटतं. तशातलाच तो प्रकार असावा. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप म्हणून एक चित्रकार लोकांचा ग्रुप होता. त्यांच्यातर्फे एक प्रदर्शन नंतर दिल्लीला होतं. त्यासाठी अनंत त्याची काही पेंटिंग्स घेऊन गेला होता. त्यात त्याचं इमेजेस ऑफ द फोर्ट होतं. मी जातानाच त्याला म्हटलं होतं हे चित्र बक्षीस घेणार. आणि खरोखरीच त्या चित्रानं बक्षीस मिळवलं. ते चित्र चक्क 1.5 लाखाला विकलं गेलं. अनंताचा मला फोन आला तेव्हा मला खूप आनंद झाला. तो यायच्या दिवशी मी खूपशी गुलाबाची फुले त्याच्या स्वागतासाठी आणून ठेवली. पहाटे पहाटे तो आला. त्याच्याबरोबर रोझमेरी होती. मी हॉलमध्ये ठेवलेली ती फुले पाहून तो आनंदला. दिल्लीला रोझमेरी त्याच्याबरोबर होती. तिथे त्यांचे बोलणे झाले असावेत. अनंतानं ती स्टेट्सला जाणार असल्याचं सांगितलं. तिथं त्याला काही पेंटिंग्सबाबत अभ्यास करायचा होता. आता पैसाही भरपूर आला होता. त्यानं सांगितल्यावर मला मी एकटी येथे राहणार म्हणून खूप वाईट वाटलं. पण जे घडायचं असतं ते कधीतरी होतंच. तो जाणार त्याच्या 4 दिवस आधी मी रजा काढली. त्याच्यासाठी आम्ही खूपशी खरेदी केली. त्यानं मला 900 रुपयांची साडी घेतली. इतकी भारीतली ती माझी पहिलीच साडी. जायच्या आदल्या रात्री तो मला म्हणाला, मी जोपर्यंत नाही तोपर्यंत हा फ्लॅट तुमचाच. आधी इथे मी एकटा राहायचो, पण तुम्ही इथे आल्यापासून सवय मोडली. आता तिथं तुम्ही बरोबर नाही हे खूप जाणवेल. त्याच्या शब्दातून वाक्यातून मी निरनिराळे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचे. जवळजवळ 3 वर्षांपेक्षा अधिक काळ आम्ही एकत्र राहिलो. तेवढ्या कालावधीत अनंताच्या मनात एकदा सुद्धा मोहाचा क्षण आला नसेल का? पुरुष इतका संयमी असतो? तोच प्रश्न मी माझ्या मनाला विचारून उत्तर शोधायला लागले. खोटं कशाला सांगू, पण फक्त एकदा मला त्याचे कपाळ चुंबण्याचा मोह झाला होता. त्या रात्री तो खूप वेळ जागून झोपला होता, त्यामुळे सकाळी लवकर उठला नाही. सूर्याची कोवळी किरणं त्याच्या अंगावर पडली होती. खिडकीच्या पडद्यातून ती आल्यामुळं आणखी हळुवार बनली होती. कपाळावर त्याच्या बटा अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. गोऱ्यापान कपाळावर त्या मोठ्या मोहक दिसत होत्या. रात्री मनासारखं पेंटिंग झाल्यामुळे तृप्तीचे भाव चेहऱ्यावर पसरले होते. त्यावेळेस हळूच जाऊन त्याच्या डोक्यावरील केसातून बोटे फिरवावीत व कपाळाचे चुंबन घ्यावे हा मोह मला झाला होता. पण प्रत्यक्षात मात्र माझ्याकडून ते घडलं नाही. त्याला पोहोचवायला मी विमानतळावर गेले होते. तिथं रोझमेरी पण आली होती. तिनं साडी नेसली होती. त्यावेळी लक्षात आलं मला अनंतानं घेतलेली साडी अगदी तशीच होती. कदाचित माझ्याबरोबर तिलाही अनंतानं साडी घेतली असावी. पण साडीत रोझमेरी खूपच छान दिसत होती. ती अनंताकडे आणि अनंता तिच्याकडे वारंवार पाहत होता. जणू दोघे एकमेकांना नजरेत सामावून घेत होते. विमानाची अनाउन्समेंट झाली. तो जाणार म्हणून मला खूप वाईट वाटले. रोझमेरीचे डोळे भरून आले असावेत.
ती वारंवार नजर चुकवीत होती। अनंता निरोप घेऊन त्या मोठ्या काचेच्या दरवाजा आड गेला। त्याची लांब जाणारी पाठमोरी आकृती फक्त दिसत होती। रोजमेरी खूप वेळ अगदी तो दिसेनासा होईपर्यंत आनंदाकडे पाहत राहिली। शेवटी आम्ही दोघी परतायला निघालो। दोघींनी मिळून टॅक्सी केली। खूप वेळ ती काही माझ्याशी बोलली नाही, पण तिच्या मनात मात्र काहीतरी बोलायचं होतं। शेवटी तिनं मला विचारलं, तुम्हाला एक विचारायचं होतं, तुमच्याबद्दल खूप ऐकलं, तुम्ही या अशा अनंताजवळ राहता, तुमचं अनंतावर प्रेम आहे? शेवटचं वाक्य तिनं पटकन उच्चारलं। मला तिच्या प्रश्नाचं आणि तिला हव्या असलेल्या उत्तराचं हसू आलं, पण तिला तसं वाटणंही स्वाभाविक होतं। रमाकांत, माणसाच्या स्वभावाची एक मजा असते नाही, जेव्हा तो एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्याच्यावर मग त्या दृष्टीतून कोणी प्रेम करू नये असं वाटतं। आपला माणूस आपलाच राहावा यासाठी तो काहीही करायला तयार होतो। यातून खून घडण्याची सुद्धा उदाहरणे आहेत। रोझमेरीच्या प्रश्नावर मला उत्तर तर द्यायलाच पाहिजे होतं। ती मी काय सांगते हे ऐकायला उत्सुक होती। मी तिचा हात हातात घेतला। रोज, तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस, तसा अनंतासुद्धा माझ्यापेक्षा लहानच आहे। अनंतावर माझे प्रेम जरूर आहे, पण हे तू समजते आहेस तशातले प्रेम नव्हे। या सर्वाच्या पलीकडले सुद्धा प्रेम असतं, एक नातं असतं जे समजावून सांगता येत नाही किंवा त्याला कोणतं नाव देता येत नाही, जिथं फक्त तरल मनाचा आविष्कार असतो, वासनाविरहित। मला माहिती आहे तुझं त्याच्यावर प्रेम आहे, तसंच त्याचंही तुझ्यावर आहे। माझ्याकडून तू निश्चिंत राहा। माझ्या एवढ्या बोलण्यानंही तिचे डोळे भरून आले। बहुतेक हा प्रश्न तिच्या मनात खूप दिवसांपासून होता। रमाकांत, अनंत गेला तो गेलाच, तो तिथं कायमचाच सेटल झाला, पण जाताना माझं खूपसं काही घेऊन गेला आणि पुन्हा एक जीवघेणी शांतता माझ्या आयुष्यात ठेवून गेला। 2 वर्षानं त्यानं हा फ्लॅटही माझ्या नावे करवून दिला। माझ्या आयुष्यातले ते दुसरे पर्वही संपले। पुन्हा मी एकटी राहिले। फक्त दिलासा एवढाच होता की त्या काळात माझे लेखन बहराला आले होते, माझे नाव होत होते। रमाकांत पोद्दारांची बायको हे वेस्टर्न गळायला लागून लेखिका ज्योत्स्ना पोद्दार म्हणून लोक मला ओळखायला लागले होते। माझ्या एका कादंबरीला पुरस्कार मिळाला। ही लिखाणाची नशा नंतर जगायला उपयोगी पडली। या सगळ्यात वाईट इतकंच वाटलं, रोझमेरी अनंतावर जीव लावून इकडे तशीच राहिली। काही दिवस अनंताची चौकशी करायला ती माझ्याकडे यायची, नंतर ती बंद झाली। पण काही दिवसांनी कळलं, तिच्या डोक्यावर परिणाम झाला, ती मेंटल पेशंट बनली। आता तिला कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं आहे। वाईट वाटतं हे सगळं पाहून, आणि त्याच्यापेक्षा वाईट वाटतं हे सगळं आपल्याला थोपवता येत नाही म्हणून। फक्त पाहत राहायचं। आता सगळं आठवताना सुद्धा मनाचे तुकडे पडतात, चांगल्या आठवणी असोत वा वाईट, त्या मनाला थकवतातच, कधी सुखावून तर कधी दुखावून। अनंताबाबत घडलं ते इतकंच। तुमच्या मनात काय काय वाटते मला माहीत नाही, पण तुमचा त्याच्याबद्दलचा संशय व्यर्थ होता। आता इतकं सगळं त्याच्याबद्दल लिहिताना सुद्धा मला खूप थकवा आलाय, मानसिक थकवा, गळून गेली आहे मी अगदी। शशांकबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन, ते एक वेगळं पर्व आहे। प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक एक कादंबरीच असते, एकासारखं दुसऱ्याचं नसतं हे वैशिष्ट्य। माझं वेगळं, तुमचं वेगळं, अनंता, रोझमेरी, वसुंधरा, सगळ्यांची वेगळी। तुम्ही दारातला पिंपळ पडल्याचं लिहिलं, वाईट वाटलं, एखादा आप्त गेल्यासारखं। माझे खूपसे क्षण त्या पिंपळाखाली जिवंत आहेत। आता तिथं सगळं उजाड वाटत असेल। अंगणात कोपऱ्यात एक तुळशी वृंदावन होतं, मी असतानाच ते पडायला झालं होतं, आहे का अजून? त्यातली तुळस तर नसेलच। भारतातली बाई कुठेही जाओ, तिचं तुळशीशी एक खास नातं असतंच। वृंदावनातली तुळस सुकायला लागली तरी तिचा जीव हुरहुरतो। रमाकांत, तुमच्या लिहिण्यावरून लक्षात आलं, तुम्ही खूप एकटे पडताय म्हणून तुमच्या मनात असे मृत्यूचे भयप्रद विचार येतात। खूपदा मोठ्या लेखकांचं, नाटककारांचं किंवा प्रसिद्ध व्यक्तींचं असं होतं। आयुष्यभर त्यांच्या अवतीभोवती त्यांचं गुणगान गाणारी, कौतुक करणारी माणसं असतात। एक प्रकारचा कीर्तीचा झगमगाट असतो आणि याची त्यांना सवय झालेली असते। होतं काय, हा झगमगाट आयुष्यभर पुरू शकत नाही। एक पिढी संपत जाते, दुसरी निर्माण होते। हा झगमगाट पुन्हा नव्या पिढीच्या दारात जातो। हे स्वाभाविक बदल आहेत, होतच राहणारे। हे बदल जर उतरत्या पर्वात पेलवले नाहीत तर माणूस ते एकटेपणही पेलवू शकत नाही। मनात विचार येत राहतात, खूप लोक भ्रमिष्ट सुद्धा होतात, बडबडतात। तुमचं थोडंसं तसं झालंय, आयुष्यभर कोणीतरी तुम्हाला बरोबर हवं होतं। व्यक्ती बदलत होत्या पण कोणीतरी सोबत होतं। आता रामकाका आहेत पण त्यांचाही भरवसा नाही हे तुमच्या लक्षात आलंय।
त्यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण व्हायला लागली आहे आणि ज्याचं तृप्त मनानं स्वागत करायचं त्या मृत्यूचीच तुम्हाला भीती वाटते. कदाचित मला भेटावं असं वाटते ते त्यातूनच आलं असावं. खरं सांगते, आता सांभाळायला हवं, मनानं खंबीर व्हा. मन जेव्हा अस्थिर बनायला लागतं तेव्हा ज्ञानेश्वरी वाचा. ही फक्त वाचून पारायण करण्याची बाब नाही, त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. मृत्यूबद्दलचं भय तर दूर होईलच, पण आयुष्याचा एक वेगळा अर्थ समजेल. पुढे मागे आपण प्रत्यक्ष भेटूही, पण अजूनही मनानं उचल खाल्ली नाही. ज्यावेळी तसं वाटेल त्यावेळी मी स्वतःहून भेटायचं ठरवेन. आत्ता सुद्धा पत्रातून आपलं एक छान नातं निर्माण झालंय, हेही एक वेगळेपण आहे. ते तरी मनापासून अनुभवूया. रामकाकांना माझा नमस्कार सांगा. ज्योत्स्ना. सप्टेंबर. रमाकांत, तुमच्या पत्राची वाट पाहून पुन्हा मीच पत्र लिहितेय. हे पत्र लिहितानाची माझी अवस्था मोठी विचित्र आहे. मी हे पत्र उषाच्या खोलीवरून लिहितेय.